नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली असली तरी ती मान्सूनपूर्व पावसाची आहे समोरी लिंबेचं निरीक्षण केलं असता मान्सूनचा प्रवास जाग्यावर आहे तब्बल दहा दिवस गोव्याच्या पायथ्याला मान्सून स्थिरावलेला आहे आणि ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल कारण काही तासात जो मान्सून महाराष्ट्रात पोहोचणं अपेक्षित होतं तो दहा दिवस एका ठिकाणी स्थिरावला शिवाय सध्या तामिळनाडू केरळ कर्नाटकमध्ये सुद्धा फारसा पावसाचा प्रभाव नाही परंतु तो उद्यापासून तयार होण्याची शक्यता असून पुढील अठ्ठेचाळीस तासात वातावरणात बदल होऊन मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्यामुळे मान्सून प्रभावीपणे पुढे सरकू शकला नाही बघितलं तर महाराष्ट्राची प्रतिमा बघितली तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे गेल्या दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार झालं आहे आणि त्यामुळे खास करून वातावरणात मोठा बदल होत असल्यामुळे मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार होईल अशी अपेक्षा आहे सध्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव निर्माण झाला असून यामध्ये नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा अमरावती त्याचबरोबर अकोला बुलढाणा वासीम हिंगोली यामध्ये खास करून वासिममध्ये पावसाचा प्रभाव आहे थोडाफार प्रभाव परभणीच्या उत्तरेला आहे जालना औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबारचा काही भाग नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं आहे पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकड्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमी भागातसुद्धा पावसाचं वातावरण तयार झालं आहे दुपारी अहमदनगरमध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती होती एकूणच आपण बघितलं तर आज दक्षिण महाराष्ट्रामधील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून पावसाचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या दोन दिवसापासून एक सर्क्युलेशन अरबी समुद्रात सक्रिय आहे ते मान्सून रखडण्यास आणखी कारणीभूत ठरलेलं आहे मात्र उद्यापासून या परिस्थितीत बदल होईल अशी शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या जे फेस मॉडेलनुसार आपण जर पावसाची परिस्थिती बघितली तर गेल्या दोन दिवस या मॉडेलनुसार पावसाचं वातावरण तयार झालं आहे म्हणजे उद्या देखील संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार स्थितीचा प्रभाव किनारपट्टी भागात उद्या पडण्याची शक्यता आहे रात्री देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसाची परिस्थिती राहील अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागराकडून देखील पावसाची परिस्थिती हळूहळू सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पावसा वातावरण तयार होईल त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण किनारपट्टीत पावसाचा प्रभाव वाढेल मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता सध्या तरी आहे बारा तारखेला या वातावरणात वाढ होणार आहे आपण पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज बघतो आहोत विदर्भामध्ये बारा तारखेला पावसाचं प्रमाण वाढणार असून बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्रातून दोन्ही ठिकाणावरून मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होत असल्यामुळे बारा तारखेला मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होईल संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस असणार आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण विदर्भात पावसाचे वातावरण तयार होणार आहे युही इंडेक्स या मॉडेलनुसारसुद्धा सध्या पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुंबईसह ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती उद्याही तयार होण्याची शक्यता आहे दहा तारखेला आपण पावसाच्या प्रमाणात वाढ होणार असून यामध्ये खास करून धुळे नंदुरबार जळगाव नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली त्याचबरोबर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून अहमदनगर बीड औरंगाबाद जालनामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहील किनारपट्टी भागात जवळपास केरळपासून मुंबईपर्यंत पावसाचं वातावरण तयार होईल त्यामुळे अकरा बारा तारखेला म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सूनला पुढे सरकण्यास पूरक अशा प्रकारची स्थिती निर्माण होणार आहे त्याच काळात अकरा तारखेला महाराष्ट्रात बीड अहमदनगर औरंगाबाद जालना जळगाव धुळे नंदुरबार अकोला बुलढाणा अमरावती वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्वच जिल्ह्यात पावसीपास निर्माण होणार आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भाच्या बाजूने पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे कोकण किनारपट्टीचं पावसाचं प्रमाण घटणार आहे यामध्ये पुणे ठाणे नाशिक या विभागातला पाऊस थोडा कमी होईल परंतु मराठवाडा आणि विदर्भात या मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण बघू शकता की जवळपास गोव्यापासून मुंबईच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रात आहे आणि या चक्राकार स्थितीचा प्रभाव किनारपट्टी भागात अद्याप पडत नाही आहे परंतु तरी देखील मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार झालं आहे मान्सूनचे वारे हे किनारपट्टी भागापर्यंत बारा तारखेच्या दरम्यान पोहोचतील असा अंदाज आहे आणि त्यामुळे बारा तारखेनंतर म्हणजे तेरा चौदा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सेट होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे भारताच्या अनेक राज्यांमध्ये मान्सून सेट होईल म्हणजे साधारण बारा तेरा आणि चौदाच्या दरम्यान मान्सून पुढील प्रगती करेल असा अंदाज आहे उद्या दुपारनंतर अरबी समुद्रात तयार झालेल्या वातावरणाचा परिणाम हा महाराष्ट्रातील अनेक विभागात होणार असल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाचं क्षेत्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात निर्माण होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील दुपारनंतर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण पुन्हा तयार होणार आहे आणि हे मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार असणार आहे मात्र आपण बघू शकता की बारा तारखेनंतर मात्र सकाळपासूनच किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थितीने पावसाचं वातावरण तयार राहणार आहे त्यामुळे ते बारा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचं वातावरण असणार आहे चौदा तारखेनंतर मान्सून महाराष्ट्रात सेट होईल अशी शक्यता आहे सर्व सभासदांना विनंती आहे आपला अंदाज तपासण्यासाठी आपण आपल्या विभागात झालेल्या पावसाच्या नोंदी मेसेजद्वारे पाठवू शकता धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र जय बळीराज